हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण महिन्याचा किराणा भरण्याआधी काय काय तयारी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला लिस्ट काढायलाही सोपं जाईल आणि नंतर तो किराणा आणल्यावर ठेवायलाही व्यवस्थित जाईल तर त्यासाठीचे आपण टिप्स बघूया पहिली टिप्स आहे आपण एक अशी परमनंट कायमस्वरूपी लिस्ट बनवून ठेवायची सगळ्या कॅटेगरीमधलं उदाहरणार्थ धान्य पीठ डाळी असं वेगवेगळ्या कॅटेगरीची लिस्ट आपण परमनंटच बनवून ठेवायची जी वाचल्यावर आपल्या लगेच लक्षात येईल आपल्याला काय आणायचं आहे आणि दुसरं असं का एक असं कागद पेन आपण किचनमध्येच कुठल्या तरी अशा ठिकाणी ठेवायची का आपल्याला सहज मिळेल जेणेकरून आपली एक एक वस्तू संपेल तर आपण तिथे त्याच दिवशी लिहून ठेवायची म्हणजे फायनल महिन्याचा किराणा आणतानाही लिस्ट वाचल्यावर आपल्याला फायनल लिस्ट काढता येईल सहज आणि पुढची टिप्स आहे आपण सगळ्या ट्रॉलीज किंवा ड्रॉवर जे आहे ते चेक करून घ्यायचं काय वस्तू आता हा युटिलिटी ट्रे आहे ह्याच्यात मी उरलेलं सगळं ठेवते ते चेक करून घ्यायचं त्याचप्रमाणे जे आपले खण आहेत जिथे आपण जार बरण्या ठेवतो सगळ्या तर त्या चेक करायच्या का त्याच्यामध्ये किती उरलेलं आहे आपल्याला किती लागणार आहे हे पाहता या शिवाय अर्ध्यात मला अजून थोड्या आणाव्या लागतील महिन्याभरासाठी मग त्याप्रमाणे आपले मसाले किती संपलेले आहेत जेवढं लागेल तेवढंच आणायचं चा, काही वेळा काय होतं ह्या डाळी किंवा काही पदार्थ असे असतात का ते दोन तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ पडूनच राहतात मग तेसुद्धा आपण चेक करायचे जर थोडंसं राहिलं असेल तर ते आपण काढून घ्यायचं आहे किंवा खराब होत आलं आहे असं वाटतं तर आपण काढून घ्यायचं आहे त्याच्यावर एक दोन वेळा चाळण मारायची आहे चाळल्यानंतर त्याच्यातलं जे काय आ, आ असेल ते निघून जाईल किंवा खराब होत आलं असेल तेही निघून जाईल आणि ते चाळल्यानंतर ती डाळ किंवा तो पदार्थ आहे त्याला थोडंसं ऊन दाखवण्याची गरज असेल तर आपण त्याला ऊन दाखवायचं दोन तीन उन्हात ते व्यवस्थित होऊन जातं आणि आपल्याला वापरायला पण पूर्ववत होऊन जातं त्याचप्रमाणे पीठ असतात तर पीठ ही पण पंधरा दिवसाप्रमाण पंधरा दिवसापेक्षा कोणतंही पीठ वापरू नये कारण त्याच्यातले पौष्टिक तत्त्व तर न कमी होतातच आणि चवीतही फरक पडतो आणि आपल्याला पोळी भाकरी करायची असेल तीसुद्धा नीट होत नाही तर गव्हाचं तांदळाचं कोणतंही पीठ असेल तर ते तुम्ही थोडंसं उरलं असेल तर काढून पण ठेवायचं आहे आणि त्याचे डबे पण लगेच साफ करायचे जेणेकरून सा आपण पुढचं पीठ दळून आणू किंवा दळून ठेवू तर ते ठेवण्यास पण व्यवस्थित ते डबे आपल्याला मिळतीलही आणि पीठही पुढचे पंधरा दिवस किंवा आठ दिवसाचं तुम्ही आणणार असाल तर तेही व्यवस्थित राहील तर अशा पद्धतीने मी हे सगळे डबे आणि ज्या काय वरण्या रिका रिकाम्या झालेल्या आहेत अगदी सगळ्या नाही ज्या ज्या रिकाम्या होतील त्या तेवढ तेव्हाच ते लगेच घासून पुसून ठेवल्या तर आपल्याला उपयोगी होतात तर आपल्याकडे ऊन येत असेल खिडकी तर उन्हात ठेवल्या तर अजून चांगलं का निर्जंतुकीकरण त्याचं होईल जर आपल्याकडे ऊन नसेल तर हेअर ड्रायने किंवा नुसते असंच पुसून फॅनखाली ठेवल्या तरी त्या छान होऊन जातात आता पुढची टीप आहे बऱ्याच वेळा नट्स ड्रायफ्रूट्स असतात सुकामेवा जो असतो तर तो आपण उगाच भरभर करून भरून ठेवतो पण त्याचा काही उपयोग नाही होत कारण ते एक तर पडून राहतं आपल्याला जेवढा महिन्याला उपयोगी पडेल खाण्याचा तेवढाच भरावा एक्स्ट्रा भरल्यावर त्याच्यातले पण पौष्ट पो पौष्टिक तत्व कमी होतात त्याच त्याचनंतर आपलं माझ्याकडे हे बेकिंग आयटम्स आहेत काही तर ते मला कधीतरी अगदी लागतात तर त्यानुसारच अगदी तीन चार महिन्यानंतर मला ते भरावे कधीतरी असतात तर ते त्याप्रमाणेच त्याची लिस्ट काढावी त्यानंतर तेल असतात तेल काही तीन महिन्याने भरतात काहीजणं सहा महिन्याने काही महिन्यालाही भरतात मी तीन महिन्याने भरते मग त्यानुसार मला आता किती तेल पुढचं भरावं लागेल तर ते आपण अंदाज घेऊन लिस्टमध्ये तसे समावेश करावा आता हे ऑलिव्ह ऑइल उल आहे हे आम्हाला अगदी कधीतरी लागतं आणि हे आहे राईचं तेल तर ते पण अगदी कधीतरी लागतं मग ते या महिन्यात काही आणण्याची गरज नाही त्यानुसार मी लिस्ट बनवणार त्याचप्रमाणे आपलं बाथरूम क्लीनर, टॉयलेट क्लीनर, जे काही सॅनिटरी आयटम आहेत ते पण आपण बघायचे आहेत कोणते कधी लागणार आहेत त्यानुसार यादी काढायची आणि त्यानंतर आपण महत्त्वाची टीप म्हणजे आपण मॉलमध्ये मार्केटमध्ये जातो तेव्हा एकावर एक भरपूर ऑफर्स असतात तर या ऑफर्सना आपण बळी न पडता नक्की आपल्याला ती वस्तू लागणारच आहे का घरी त्याचा उपयोग होणार आहे का का नुसती पडून राहणार आहे हे आपण बघायचं त्यानुसारच घ्यायचं मलासुद्धा असे खूप वेळा भुरळ पडते पण आपण कंट्रोल केलं पाहिजे खूप वेळा त्याची एक्सपायरी डेट जवळची असते तर ती आपण वाचून घ्यावी जर अगदी जवळची एक्सपायरी असेल तर ती वस्तू घेऊ नये किंवा मग ती घेतल्यास लगेच वापरात आणावी तर आपल्या पैशाची पण बचत होईल पैसे वाया नाही जाणार आणि उगाच वस्तू वया वाया नाही जाणार आणि घरी उगाच आपल्या जी जागा असेल रिकामी ती आपण भरत राहतो मग अशा वस्तू उगाच अननेसेसरी घेऊन आपण गर्दी वाढवत असतो